नीलकंठ, स्नेहल जोशी, स्त्री पुरुष आणि नियती यांचे रंग दाखविणाऱ्या कथा, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. प्राइस इज जस्ट 280 रुपीज. ई बुक अवेलेबल. कथा संग्रह. जीवन प्रवासाच्या नानाविध वाटांवर कित्येक माणसं भेटतात. निव्वळ चेहऱ्यावरून तळातला खळाळ हाती लागणं तसं कठीणच. व्यक्तींमधले परस्पर संबंध, त्यांच्या वागण्याच्या विलक्षण तर्रा, भावनांचे कंगोरे आणि कळत नकळत उफाळणारे तरंग, या साऱ्याचा मनोज्ञ वेध नीलकंठ कथासंग्रहातून प्रतीत होत राहतो. कायमचं अगम्य असं स्त्री पुरुष नातं. प्रेम हा एकच शब्द, पण त्याच्याही अनंत छटा. नियतीच्या भोवऱ्यात घटांगळ्या खाणारं आयुष्य आणि त्यात अडकलेलं अवघं मनुष्य जीवन, अशी सगळी घट्टवीन अलवार उसवून दाखवण्याची लेखिकेची देखणी, धडपड चैती, बळीचं तळं, वादळ, मेड फॉर इच अदर यांसारख्या कथांमधून जाणवत राहते. उत्कंठा जागवणाऱ्या, आतला तळ ढवळून टाकणाऱ्या, भ्रम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळायला लावणाऱ्या कथा म्हणजे एक तरुण अनुभूती. अभिप्राय. स्त्री पुरुष आणि नियती यांचे रंग दाखवणाऱ्या कथा. लोकप्रभा. या सर्वच कथा आतापर्यंत न स्पर्श झालेल्या विषयांच्या आहेत. प्रत्येक कथा वाचनीय तर आहेच, अशा कथा या अगोदर वाचनात कधी आलेल्या नाहीत. आपला वाचक मित्र भालचंद्र लेले. मराठी पुस्तक मेहता पब्लिकेशन हाऊसने प्रकाशित केलेलं आहे. ब्रँड न्यू आहे. स्त्री पुरुषांच्या बद्दल कथा तुम्ही येथे वाचू शकता. स्त्री पुरुषांचे जे स्वभाव असतात, वागण्याच्या तर्रा असतात, याच्यामध्ये नमूद केलेले आहे या पुस्तकामध्ये. याचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या. छान आहे हे पुस्तक.